नियमित केळी खाण्याचे अत्यंत आरोग्यदायी फायदे। केळी हे एक स्वस्त आणि आरोग्यासाठी मस्त फळ आहे। केळीमध्ये पोटॅशियम 9%, व्हिटॅमिन B6 33%, व्हिटॅमिन सी 11%, मॅग्नेशियम 8%, तांबे 10%, मॅग्नीज 14%, कार्ब्स 24 ग्रॅम, फायबर्स 3.1 ग्रॅम, प्रोटीन्स 1.3 ग्रॅम, फॅट्स 0.4 ग्रॅम आणि कॅलरीज 105 असतात। आता आपण बघूया केळी खाण्याचे फायदे। नंबर 1, केळीमध्ये भरपूर फायबर असतात। त्यात विघटनशील आणि अविघटनशील असे दोन्ही प्रकार असतात। विघटनशील फायबर्समुळे हळूहळू पचन होते आणि बराच वेळ पोट भरलेलं आहे असं वाटते। नंबर 2, केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते, त्यामुळे केळं खाण्यामुळे शरीराला पुरेसे मिनरल्स मिळतात। केळ्यातील या पोषक घटकामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते, हृदयाचे कार्य सुरळीत सुरू राहते। जर का तुम्हाला हृदयाच्या समस्या असतील तर आहारात केळ्याचा वापर करा। नंबर 3, केळ्याची चव ही गोडसर आंबट आहे। गोडामुळे पोट बराच काळ भरलेलं राहतं, तर आंबट चवीमुळे पचन चांगलं होते। यामध्ये कार्बोहायड्रेट्स तर आहेतच, शिवाय पुरेशा प्रमाणात साखरही आहे, ज्यामुळे एक पिकलेलं केळं खाण्यामुळे पोट बराच वेळ भरलेलं राहतं। साहजिकच यामुळे वारंवार भूक लागत नाही किंवा खाण्याची इच्छा होत नाही। शिवाय केळ्यातील फायबर्समुळे पचन कार्य सुरळीत सुरू राहते। नंबर 4, केळ्यामुळे वजन भरपूर वाढतं अशी एक समज आहे, मात्र केळी अति प्रमाणात खाल्ली तरच वजन वाढतं। जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचं असेल तर दररोज एक केळं खाण्यासही काही हरकत नाही। एकतर केळं खाण्यामुळे सतत भूक लागणार नाही आणि खाल्लेल्या अन्नाचं पचनही व्यवस्थित होईल, ज्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते। नंबर 5, केळ्यामधील पोषक तत्वांचा संपूर्ण आरोग्यावर चांगला परिणाम होतो। केळ्यातील पोटॅशियम रक्तदाबावर नियंत्रित ठेवते, त्याचा चांगला परिणाम किडनीच्या कार्यावर होतो। केळ्यात पोटॅशियम हे विघटनशील असल्यामुळे किडनी अथवा मूत्रपिंड यामुळे निरोगी राहण्यास मदत होते। ज्यांना मूत्रपिंडाचे विकार आहेत त्यांनी दररोज एक केळं खावे, त्यामुळे मूत्रपिंडाचे कार्य सुरळीत सुरू राहते। नंबर 6, दररोज केळं खाल्ल्यामुळे डिप्रेशन अथवा नैराश्यापासून मुक्ती मिळते। केळ्यात भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन B6 असतं, त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो। त्यामुळे शांत झोप लागते आणि मन शांत निवांत होते, त्यामुळे काही काळ चिंता आणि काळजीपासून मुक्तता मिळते। नंबर 7, एक मध्यम आकाराच्या केळीमधून कमीत कमी 14% मॅग्नीज मिळतं, ज्यामुळे दैनंदिन मॅग्नीजची गरज एक केळं खाण्याने भरून काढली जाते। मॅग्नीजमुळे शरीराला कोजेजिनची निर्मिती करणं सोपं जातं, ज्याचा चांगला परिणाम त्वचेवर होतो। त्वचेचं संरक्षण करण्यासाठी आणि त्वचा पेशींचे फ्री रॅडिकल्सपासून होणारे नुकसान वाचवण्यासाठी नियमित एक केळं प्रत्येकानं खायला हवं। नंबर 8, एका केळ्यामध्ये 9% म्हणजे साधारण 350 ते 400 ग्रॅम पोटॅशियम असते। दैनंदिन शारीरिक कार्यासाठी तितके पुरेसे आहे। पोटॅशियममुळे शरीराला हृदयाचे आरोग्य सांभाळणे आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते। शिवाय केळ्यामध्ये सोडियम अतिशय कमी असते। कमी सोडियम आणि जास्त पोटॅशियम यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो। नंबर 9, केळ्यातील व्हिटॅमिन एमुळे डोळ्यांचे आरोग्य चांगलं राहते, ज्यामुळे नियमित केळी खाणाऱ्या लोकांना दृष्टीदोष कमी प्रमाणात होतात। नंबर 10, केळ्यामध्ये खरं तर कॅल्शियमचे प्रमाण खूपच कमी आहे, तरीही जर नियमित केळी खाल्ली तर हाडांचे आरोग्य चांगलं राहू शकते, कारण केळ्यामुळे इतर पदार्थांमधून मिळणारे कॅल्शियम शोषून घेण्यास मदत होते। नंबर 11, केळं हे एक नैसर्गिक डिटॉक्स आहे। त्यात पेक्टिन असतं, हे एक जेलेटिनसारखं फायबर असून ते शरीरातील विषद्रव्यांना चिटकतं आणि मलमूत्रासोबत ते बाहेर टाकून देते, ज्यामुळे पोट स्वच्छ होते आणि आजारांपासून रक्षण होते।
यासाठी ज्यांना पोटाच्या समस्या अथवा पचनाचा त्रास आहे त्यांनी आहारात केळ्याचा समावेश जरूर करावा। केळं खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।